जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तारमळे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो आहे। आपण पाहाल तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसंबंधित महत्त्वपूर्ण जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे आणि सदर जी आरात कशा प्रकारे तरतूद केलेली आहे, किती निधी या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहे, हे सर्व आपण या ठिकाणी पॉईंट टू पॉईंट कवर करणार आहोत। शेती क्षेत्रातील असेच ज्या नवनवीन योजना असतात त्या संबंधित जे महत्त्वपूर्ण जी आर निघतात ते आपण इकडे कवर करतो आहे। पाहण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, ठीक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहाल तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसंबंधित महाराष्ट्र शासनाने निधी केलेला आहे, किती निधी मंजूर झालेला आहे, कशाप्रकारे जी आरमध्ये तरतूद केलेली आहे, सर्व माहिती पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। जी आर या ठिकाणीकडे स्क्रोल होतो आहे, आपण पाहाल तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत सन 2022-23 अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा आपण पाहाल तर 700 लाख एवढा निधी वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे। जी आर या ठिकाणी इकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे। शासन निर्णय इथे आपण पाहाल, यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, सर्वसाधारण प्रवर्गाचा 700 लाख एवढा निधी महाराष्ट्र शासनाने वितरणास मान्यता दिलेली आहे, ठीक आहे। तर ह्या जी आर आपल्या समोर आहे। जी आर आपल्याला हवा असेल कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि यातील जी काही तरतूद आहे ती इकडे स्क्रीनवर स्क्रोल होते आपण वाचून घ्या आणि आपल्या कन्सेप्ट क्लिअर नसतील, झाल्या काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आपल्या त्या क्लिअर केल्या जातील। आशा करतो एक चांगली माहिती आपल्याला या व्हिडिओमार्फत दिली असावी। पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्सचं पुन्हा भेटू। हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा हे अपडेट समजेल आणि तेसुद्धा या माहितीचा लाभ घेऊ शकतील। जय हिंद।